वेलकम स्टूडेंट्स, वेलकम टू डिफॉल किंडरगार्डन रावरी फैक्टरी। टुडे आई एम गोइंग टू टीच क्राफ्ट सब्जेक्ट। मुलांनो, आज आपण काय घेणार आहोत? क्राफ्ट। तर तुमच्या सर्वांच्याकडे हे पेपर फोल्डिंग नावाचं बुक आहे क्राफ्टचं। तर त्यामध्ये आज आपण कोणता भाग घेणार आहोत? तर हँकर चिप। तर मागच्या पिरियडला आपण काय काय घेतलेलं आहे? हाऊस रूफ घेतलं, त्यानंतर स्कार्फ घेतला, आणि आज आपण कोणता क्राफ्ट घेणार आहोत? हँकरचिप। म्हणजे काय? रुमाल। रुमाल तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सर्वांच्याकडे रुमाल हा आहेच। तर ह्या पेपर बुकच्या मागच्या पानावर ह्या पाकिटात काय आहे तुम्हाला दिलेले? क्राफ्ट दिलेले। बघा, कुठल्याही कलरचा क्राफ्ट घेतला तरी चालणार आहे। तर आज आपण ह्या क्राफ्टचे शिकणार आहोत। तर सर्वांनी कुठल्याही कलरचा अशा प्रकारचा एक क्राफ्टचा पेपर घ्यायचा आहे, कुठल्याही कलरचा चालेल, आणि आपल्याला त्याची घडी कशी घालायची ते बघूया आपण। तर ह्या बोर्डवर बघा, मी पिक्चर काढलेला आहे क्राफ्टचं। हा काय आहे? हँकरचिप आहे। हे काय आहे? हँकरचिप। तर सुरुवातीला आपण असा क्राफ्टचा पेपर घ्यायचा आहे आणि त्याला फोल्ड करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे ही अशी। सर्वांनी करताय का? सर्वजण अशा प्रकारे अर्धी घडी घालायची आहे, त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे ही दुसरी एक घडी घालायची आहे। हे बघा, हे झालं हँकरचिपची घडी। रुमाल, मग तुमचा रुमाल कुठल्याही कलरचा असू शकतो, तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही क्राफ्टचा पेपर घ्यायचा आणि या प्रकारची अशी घडी घालायची आहे। तर हे बघा, बोर्डवर मी केलेलं आहे। सुरुवातीला असा क्राफ्टचा पेपर घ्यायचा आहे, बघा असा। त्याच्यानंतर ही दुसरी स्टेप, ही आडवी, हे बघा अशी फोल्ड करायची आहे। त्यानंतर तिसरा जो भाग आहे हा, हे बघा, तिसरी घडी ही अशी घालायची आहे। ही झाली तुमच्या रुमालाची घडी, आणि यावर तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारची डिझाईन, कोणत्याही कलरनी डिझाईन काढायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही पेपर घ्या आणि त्याच्यावर डिझाईन काढायची आहे। आता मला सांगा, ह्या रुमालाचा आपण उपयोग कशासाठी करतो? तर आपल्याला हात पुसायला, तोंड पुसण्यासाठी ह्या रुमालचा उपयोग होतो। तर तुमच्या बुकमध्ये दिलेले आहे, हे बघा, क्राफ्टच्या पेपर बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे हँकरचिप। तर या प्रकारे तुम्ही त्या हँकरचिपला कलर द्यायचा आहे, डिझाईन काढायची आहे तुमच्या आवडीप्रमाणेच। आणि आपल्याला याचा उपयोग कशासाठी होती कशासाठी उपयोग होतो? तर तोंड पुसायला, हात पुसायला आपल्याला या रुमालाचा उपयोग होतो। समजलं का? थँक्यू।